विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे LBS ऑनलाईन क्लासेसमध्ये। आज आपण इयत्ता 4 इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 7 स्वराज्याचे तोरण बांधले हा पाठ अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, या अगोदरच्या पाठामध्ये आपण छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीने आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, तर हा भाग आपण मागच्या पाठामध्ये अभ्यासला होता। तर पहा आता विद्यार्थी मित्रांनो, रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, पण केवढे अवघड कार्य होते ते पहा। रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह, म्हणजे त्यांचे जे सवंगडी होते, मित्र होते, त्यांच्यासोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, शपथ घेतली, पण ते कार्य काय सोपं होते का? खूप अवघड कार्य होते ते। दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या। पहा, दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशहा सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या, म्हणजे त्यांचा राज्य होते, त्यांचे आधिपत्य त्या ठिकाणी होते। या सत्तांचा दरारा मोठा होता, त्यांच्या विरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती। पहा, हे ज्या सत्ता होत्या, एक प्रकारची त्यांची भीती होती आणि त्यांच्या विरुद्ध कोणीही आवाज काढत नव्हतं किंवा कोणाची हिंमत त्यांच्या विरुद्ध आवाज काढायची नव्हती। अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली होती किंवा त्यांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता। कुठे शत्रूंच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांची अल्प बळ। पहा, शिवरायांकडं खूप कमी सवंगडी होती आणि जे शत्रू होते त्यांच्याकडे अफाट सैन्य होते, अफाट बळ होतं त्यांच्याकडे, अफाट फौजा होत्या आणि शिवरायांकडे फक्त त्यांचे सवंगडी होते। पण शिवरायांचा निश्चय अडळ होता, त्यातूनच बळ निर्माण झाले। पण त्यांनी जो संकल्प केला होता, त्यांनी जो निश्चय केला होता, तो अडळ होता, त्यातूनच बळ निर्माण झाले। म्हणजे त्यांनी असा पक्का निश्चय केला होता की काहीही जरी झाले तरी आपण स्वराज्य निर्माण करायचे आणि म्हणूनच त्यामधून बळ निर्माण झाले। तोरणगड, शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती। पहा विद्यार्थी मित्रांनो, शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती, म्हणजे शिवराय त्या ठिकाणी कारभार पाहत होते। जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते आणि शिवरायांच्या जहागिरीत जे किल्ले होते, पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या जहागिरीमधील जे किल्ले होते, ते विजापूरच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते। किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य, ज्याचे किल्ले त्याचे राज्य। पहा, जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तर किल्ले ताब्यात असायला हवेत आणि किल्ल्याशिवाय स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही। ज्याचे किल्ले त्याचे राज्य, म्हणजे ज्याच्याकडे किल्ला आहे त्याचे त्या आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य असते। किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते। पहा, त्या प्रदेशातील किल्ला जर ताब्यात असेल तर आपोआप त्या प्रदेशातील सत्ता चालते। डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार। पहा, डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार, तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, जे डोंगरावर किल्ले असतात त्यांना, पर्वतावर असतात त्यांना डोंगरी किल्ले असे म्हणतात आणि तो एक मुख्य आधार असतो राज्याचा, तेव्हा एखादा असाच किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले। तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता आणि त्यांनी जेव्हा निश्चय केला तर त्यांना असे वाटले की आपण तोरणा किल्ला हस्तगत करायला पाहिजे। पुण्याच्या नैऋत्यस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे। पहा,
पुण्याच्या नैऋत्येस। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पाठामध्ये आपण दिशा आणि उपदिशा हा भाग अभ्यासला होता। तर पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे। डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका, आणि पहा जेवढे डोंगरी किल्ले आहेत त्यापैकी तोरणा किल्ला मोठा बाका। त्या किल्ल्यावर दोन भक्कम माचा होत्या, पहा तोरणा किल्ल्यावर दोन भक्कम माचा होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची। आता माची म्हणजे काय? माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी। पहा माची म्हणजे काय? किल्ल्याच्या चढणीवर म्हणजे ज्यावेळेस किल्ला चढायचा असतो तर त्या किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी, म्हणजे तो भाग सपाट असतो ज्या साईडने नैसर्गिक त्याची तटबंदी होते त्याला माची असे म्हणतात। झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे, पहा झुंजार माची ही नावाप्रमाणे झुंजार आहे आणि लढाऊसुद्धा आहे। किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून। आणि तोरणा किल्ल्यावरून जर खाली उतरायचं असेल तर फक्त एकच वाट किंवा एकच रस्ता आहे, आणि तो कुठून आहे? झुंजार माचीवरून। ही वाट अतिशय अवघड आहे, वाटेवरून चालताना जरासा तोल जे गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार। पहा ती माची नावाप्रमाणे झुंजार आहे आणि ती अतिशय अवघड आहे। झुंजार माचीवरून जी वाट आहे ती अतिशय अवघड आहे, वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार, म्हणजे चालणारा डायरेक्ट कुठं पडणार? दरीमध्ये पडणार। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तोरणा किल्ल्याचं चित्र दिसत आहे आणि आजूबाजूला जो प्रदेश आहे तो दरीमे प्रदेश आहे आणि हा किल्ला उंच डोंगरावर आहे। महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो, आणि महाराष्ट्रात जे बळकट किल्ले आहेत त्यापैकी तोरणा किल्ला एक आहे। किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे, आणि या तोरणा किल्ल्यावर एक तोरणजाई देवीचे देऊळ म्हणजे मंदिर आहे। त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले, मग त्यावरून त्या देवीच्या नावावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले। एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते। पहा तोरणा किल्ला खूप मोठा होता, खूप प्रचंड होता, पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते। किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता, आणि या किल्ल्यावर पहारेकरी म्हणजे त्याचे सैनिक पण नव्हते आणि दारुगोळा पण नव्हता। तर पूर्वीच्या काळी विद्यार्थी मित्रांनो, तोफेमध्ये टाकण्यासाठी दारुगोळा वापरत असत। शिवरायांनी हेरले, शिवरायांना नेमके हेच हवे होते, तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले। पहा शिवराजांना हे माहीत झाले की त्या ठिकाणी फारसे सैनिक नाहीत, दारुगोळा नाहीत, पहारेकरी नाहीत, मग शिवरायांना नेमके हेच हवे होते, तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले। आणि शिवरायांनी आता निश्चय केला की तोरणा पहिले ताब्यात घ्यायचा आणि स्वराज्याचे तोरण बांधायचे, म्हणजे स्वराज्य निर्मितीला किंवा स्वराज्य स्थापनेला सुरुवात करायची असे त्यांनी ठरवले। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आज तोरणगड या किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती मिळवली। उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। थँक्यू।